कोकणातून आयआयटी एनआयटी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था. आमची वैशिष्ट्ये: 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, कोटा हैदराबाद येथील तज्ज्ञ शिक्षक, कम्प्युटर सायन्स, हॉर्टिकल्चर आणि आयटी सारख्या विषयासह स्टेट बोर्डात हमखास यश, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि मेसची सुविधा, 11वी आणि 12वीच्या मोजक्याच जागा शिल्लक. चला तर मग वाट कशाची बघताय, आजच ऍडमिशन नक्की करा. आमचा पत्ता: मुंबई गोवा महामार्गाजवळ यशोधरा हॉटेल, कुडाळ. संपर्क: 9325014558. कोकणात सध्या भात शेतीच्या कामांना वेग आला असून आमदार नितेश राणे यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भात शेतीची लावणी केली आहे. बैलांचं औत धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचं त्यांनी प्रत्यंतर आणून दिलंय. आमदार नितेश राणे यांनी यांच्या शेतीत वावरण्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे वरवडे गावातील येऊन शेती करत त्याची आठवण अनेक बुजुर्गांना झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणी सुरुवात केली आहे. बैलांना नांगर जुंपून जमिनीची उखळ घातली आहे, त्याचप्रमाणे चिखलही केलाय. त्यानंतर भात लावणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत गावातील शेतकरी आणि भात लावणी करण्यासाठी महिला भगिनी देखील मदतीला होत्या. कोकणात भात लावणीचा हंगाम असून समाधानकारक पडणाऱ्या पावसात सर्वच शेतकरी भाताची लावणी करताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांचं वरवडे हे गाव असून त्या ठिकाणी त्यांच्या शेतीत भात लावणीचं काम सुरू आहे. याच दरम्यान आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भात लावणीचं काम सुरू असल्यानं आज सकाळी 9 वाजता वरवडे येथील शेतात गेले आणि शेतीच्या कामात हातभार लावलाय. शेतीच्या बांधावर बसून त्यांनी न्याहारी सुद्धा केली आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, आनंद घाडी, सुभाष मालणकर, अशोक घाडी, दीपक घाडी, रामा निर्गुण, प्रकाश घाडी, सत्यवान निर्गुण, गणेश परब, सुरेश घाडी आदींसह गावातील शेतकरी देखील उपस्थित होते. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.